कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध कराव्या. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांचे आवाहन. कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. गावागावात वातावरण तापू लागले आहे. नडगाव दाणबाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेचे तालुका प्रमुख वसंत लोणे यांची मुलगी मोनिका वसंत लोणे हिने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपसभापती रमेश बांगर, युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव ॲडव्होकेट अल्पेश भोईर इत्यादी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी सांगितले की ग्रामपंचायत निवडणूक आल्या की गावागावात वातावरण तंग होते. प्रत्येक गावांनी पुढाकार घेऊन व विविध पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केल्या पाहिजेत. कोरोना आजाराची काळजी घेतली पाहिजे. सर्व उमेदवारांना शुभेच्छा देते असे सांगितले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी सांगितले की ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध पक्षांची बैठक घेतल्या, तसेच चर्चाही केल्या आहेत. बोलणी सुरू आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले. टिडवाणूसाठी व्हिडिओ क्षितिज टपाल. कोविडच्या काळामध्ये ज्या काही 2020 सार्वत्रिक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कल्याण तालुक्यातील 21 ग्रामीण भागातील 21 ग्रामपंचायत आहेत आणि 5 ग्रामपंचायता शहरी भागातील आहेत. तर आज कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळून आज फॉर्म 23 तारखेपासून फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर प्रशासनाने सुद्धा चांगल्या प्रकारे सोय केली आहे की कोविडच्या याच्यामध्ये पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळलं आहे. आणि ज्या काही सार्वत्रिक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सर्व लोकांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर वादविवाद न करता चांगल्या गुण्यागोविंदाने फॉर्म भरल्याचे दिसून येते आणि चांगल्या प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स मिळत आहे. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.